सामाजिक संघटना आणि मालमत्ता धारक यांच्यात रस्ता हस्तांतरणावरून निवेदन देण्यात चढाओढ. जयसिंगपूर शहरातून जाणारा राज्यमार्ग नगरपालिकेकडे हस्तांतरित व्हावा यासाठी 77 मालमत्ता धारकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी निवेदनही दिले आहेत. तर रस्ता हस्तांतर करून दारू दुकानाला चालना देऊ नका असा सूर सामाजिक संघटनाचा आहे. रस्ता हस्तांतरणावरून मोठी चढाओढ जयसिंगपूर शहरात सुरू झाली आहे. जयसिंगपूर येथे रस्ता हस्तांतरणावरून बरीच उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे. रस्ता हस्तांतर करू नये यासाठी अनेक संघटनांनी पालिकेस व नगराध्यक्षा यांना निवेदने दिले आहेत. तर काही मालमत्ता धारकांनीही रस्ता हस्तांतरण करून आम्हाला न्याय मिळावा असे निवेदन दिले आहे. यावर या निवेदनास सध्या तरी कोणतेच उत्तर पालिका प्रशासनाने दिले नाही. रस्ता हस्तांतर करण्यासाठी सर्व नगरसेवकांनी विचार करण्यास सुरुवात केली असली तरी रस्ता हस्तांतरण हा विषय पालिकेच्या सभेत ठेवून ठराव मंजूर करावा लागणार आहे. यासाठी या महिना अखेर सभेचे आयोजन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण कोणते विषय सभेस येणार याकडे जयसिंगपूर शहराचे लक्ष लागले आहे. तर रस्ता हस्तांतरणात काही नगरसेवकांचाही पुढाकार असल्याचे बोलले जात आहे. शहरातून जाणाऱ्या राज्यमार्गामुळे नागरिकांची मालमत्ता जाणार आहे. हाच मुद्दा समोर करून दारू दुकाने चालू करण्यासाठी खटाटोप सुरू असल्याची चर्चा आहे. महानगर न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे.